अगदी पहिल्याच दिवशी बाबांच्या या सोहळ्यामध्ये अगदी गावच काय पण सर्व परिसर आनंद दुमदुमला आणि वारी अशी आतापर्यंतच्या काळामध्ये अशी योग्य ती वारी माझ्या जीवनात मी मस्त वयाच्या 10 वर्षापासून वारी करतो पण अशी वारी मला आतापर्यंत अनुभवाला मिळाली नाही आणि इतकं अशीच वारी आणि या वारी करताना असेच उदंड आयुष्य लाभो अशी हीच एक परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. असंच वारीमध्ये जो अनुभव येईल तो सांगायचा आहे. यानंतर सविताताई. कशी झाली वारी रामकृष्ण हरी. वारी वारी म्हणजे एक ज्वाळा, वारी वारी म्हणजे एक प्रेम. वारीत इतकं प्रेम असतं की वेगळंच प्रेम राहतं. वारी म्हणजे पहिल्या दिवशी आले त्या दिवशी तर असं वाटलं रक्ताच्या नात्यापेक्षा हेच वारीचं नातं श्रेष्ठ आहे. हाच हाच माझी पुष्पचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी. म्हणजे रामकृष्ण हरी. माझ्या माहितीप्रमाणे मी आपल्याला शेख मोहम्मद बाबाच्या चरणी नतमस्तक होतो. महाराज, माझ्यासमोर वारीमध्ये ज्याप्रमाणे ज्ञानदेव माऊली म्हणजे आमचे पुतणे कृष्णा हरिभक्ती परायण कृष्णा सर वाटायचे, त्याचप्रमाणे नामदेव म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हरिभक्त परायण सुमीनाथ महाराज वाटायचे. त्याच दृष्टीनं सोपान म्हणजे हरिभक्त परायण सिद्धेश्वर महाराज वाटायचे. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर त्याचप्रमाणे माझ्यासमोर हरिभक्त परायण समाधान महाराज म्हणजे मुक्ता वाटायचं. अशा माझ्यासमोर नजरेसमोर तुम्हाला मला जाणवायचं म्हणून मी ह्या वारीसाठी अशी सदिच्छा देतो. शेख मोहम्मद बाबा सूर्यचंद्र आहे तोपर्यंत वर्षानुवर्ष शेख मोहम्मद बाबाच्या वारीमध्ये आज ट्रॅक्टर आहे पण उद्या घोडे असावेत रथाला. संत गजानन महाराज संत निवृत्ती महाराजाच्या दिंडीच्या सोहळ्याचा जसा रूप आहे, ज्ञानेश्वर माऊलीच्या सोहळ्याचा जसं रूप आहे, तसं शेख मोहम्मद बाबाच्या दिंडी सोहळ्याला रूप यावं हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हरी. शेख मोहम्मद बाबाची वारी म्हणजे एकदम एकदम असाच अभंग म्हणायला लागलं किंवा गवळणी म्हणायला लागलं. एकच तार आणि एकच चित्त सगळ्यांचं खेळत होत आणि तार आणि चित्त खेळता खेळता अष्टसात्विक भाव त्याला होऊन येत होते त्यांच्या अंगामध्ये. आणि त्यांचं जर कीर्तन सुरू झालं दिंडीतलं तर अंगावरचे शहरे उभे राहत होते. जेव्हा बाबांचा अनुभव सांगताना जर कीर्तन सुरू झालं आणि असे इतके कडक अनुभव की अंग शरीर सारं रोमाचित होत होतं आणि डोळ्यामधून आसरू वाहून येत होतं म्हणून. आणि खेळताना गवळणी म्हणताना एक सगळ्याचाच एक ताल आणि एक सूर आणि एकच चित्त. आम्ही सारे चित्तानेच खेळत होतो. हा, आम्ही ध्येयाने खेळत नव्हतो, आमचं चित्तच खेळत होतो त्या ठिकाणी. हाच आमचा अनुभव. शेख मोहम्मद महाराज महाराजांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही काय करणार? शेखांचा खूप मोठा प्रसार व्हावा यासाठी तुमची काय अपेक्षा आहे? बाबा असे होते, आमचे बाबा तसे होते. हा, त्यांच्या दिंडीत तुम्ही सहभागी व्हा, तुम्ही सहकार्य करा, त्यांच्यासाठी दान करा आणि त्यांचा पालखी सोहळा आणि कुठून यावा ही आमची अपेक्षा. रामकृष्ण पुरुषांमध्ये कोणी वारीबद्दल बोलायचं झालं तर वारीमध्ये येण्याचा हा माझा दुसराच अनुभव. आतापर्यंत आम्ही वारी संकल्पना फक्त ऐकून होतो परंतु वारी असते काय ते आता आम्हाला ह्या 2 वर्षात कळालं आणि तेव्हापासूनच आमच्या वर्तनामध्ये बराचसा बदल व्हायला लागला. माणूस की असते काय आणि ती जोपासावी कशी ह्या गोष्टी आता असा आम्हाला खंत वाटतो की हा जर आम्हाला 10-15-20 वर्षापूर्वी कळाले असतं तर कदाचित आमचा माणूसकीचं नातं हे आणखीही वेगळं असतं.
आणि हे खूप उशीर झाला. आता याच्या पुढं उशीर होता कामा नये सर्वांनी मिळून. आणि मी पण स्वतः असा प्रयत्न करतोय की आता बाबांचं चरित्र ग्रंथ हे सगळे वाचून त्याचा अभ्यास करून आपणही लोकांसमोर जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न करू आणि बाबांचा प्रसार प्रचार असाच वाढत जाऊन बाबांची ख्याती वाढू आणि त्याचबरोबर आपलंही जीवन सफल करण्याचा प्रयत्न करू असं मी बोलतो आणि थांबतो. आता बा जयमंत महाराज काय महत्व सांगाव. आता अनेक वाऱ्या केल्या, किती वाऱ्या केल्या, किती केल्या, म्हणजे 35 वर्षापासून केले. आता माझे 3 तापाच्या वाऱ्या झाल्या. आता म्हणलं एवढी शेवट पोरांची संघ का व्हाय ना, रडत कडत कुर्मदासवाली कशी तरी एवढी वारी, डोळ्याचे माझ्या पार न फिटले ह्या वारी. आणि मम्मद बाबाचं सांगणं, माझ्या गुरुच्या कृपाने जेवढं मला जबर महाराजांनी शिकिलंय एवढं मी अनेक माणसांना सांगते. नवीन माझे इथं पाहुणे आले. वा वा वा, धन्यवाद. पुरुषांमध्ये वा आमचे बायाजी मामा. पंढरीच्या पांडुरंगाला एकच विनंती माझी की हा दिंडी सोहळा ज्ञानेश्वर माऊली सारखा झाला पाहिजे. पुढल्या वर्षी डीजे लावूनच आला पाहिजे. अशी वारी झाली की 7-8 गावचे लोक होते, 9-10 गाव होते, पण इतके विचाराने झाले. भांडणं तंडणं कधीच हो नाही. सगळ्या महिलांनी असं सगळ्यांनी एका जीवाने काम करावं आणि अशीच वारी मोठी वाढत जावं माझी एवढी इच्छा आहे. शेख मोहम्मद बाबा शेवा राम. पुरुषांमध्ये किती बोललं तरी कमीच होईल, कारण अशी वारी आपल्या भागात दुसरी होणार. कारण इथून पाठीमागे बऱ्याच वारीमध्ये मी भाग घेतला, पण असं मला कधी एकीचं रूप आणि भक्तिमार्ग मला कुठेही दिसला नाही. म्हणजे इतकं तळमळीने करणारे तुम्ही 4-5 मंडळी आलात आणि हे 4-2 गावं म्हणजे आपले शेख महोदयाचा परिसरच तुम्ही सुधारून टाकला असं माझं मत झालं. आणि ह्या वारीमुळं एवढं शेख महत्वाचा प्रसार झालाय की बऱ्याचशा आता गावामध्ये हे काम झाले. आणि त्यातले त्यात धन्यवाद द्यावात आमच्या आठवळे सरांना की त्यांनी ते पुस्तकं लिहिले आणि त्याचा प्रसार केला. असाच प्रसार सारखा हो आणि आठवळे सरांची याच्यातून अनेक बुद्धी यांना मिळवा. आठवळे सर आणि सिद्धिनाथ मिठे सर बी त्याच्यात आहेत. दोघा जणांनी ह्या प्रसारामध्ये अजून भर घालावा. अजून कुठं काही राहिलं असेल त्याचं हे करून म्हणजे शेख महोदय बाबाचा प्रसार करण्यासाठी जे काही ग्रंथ अजून शिल्लक असतील त्याचं एक जे झाकलेले ग्रंथ होते ते ओपन तुम्ही केले आणि लोकांपर्यंत पोहोचले याबद्दल तुम्हाला द्यावा तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि ह्या वारीमुळं माझ्या जीवनामध्ये बराच बदल झाला. मला जो राग तिरस्कार जो होता तो बराच कमी झाला, कारण तुमच्या सहवासात आल्यामुळे माझ्या शरीरात माझ्या जीवनामध्ये मी काय करावा हे मला कळालं. काही दिवस माझे बोगस गेले काही गेले असतील, पण तुमच्या सहवासामुळे मला आता एवढा आनंद होतो व्यवहारी की मला कायम राहावं वाटते. परंतु ती काही कारणास्तव मी राहू शकत नाही. आणि ह्या वारीमध्ये अजून एक इच्छा आहे की जसं दुसरीकडं दुसऱ्या ठिकाणी दुसरे म्हणजे आपण कुठेतरी राहतो तर आपल्यासाठी कुठेतरी 4-5 गुंठी जागा घेऊन कुठेतरी ह्या भागामध्ये आपला शेख महोदयाचा मठ व्हावा हीच इच्छा आहे. त्याच्यासाठी काय कमी दिंडी लागेल काय माझ्या वाट्याला येईल ती मी देण्याला तयार आहे. ही वारी फार चांगली झाली याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द बंद. रामकृष्ण हरी बापू. खरंच सर्व संतांचे मठ पंढरपूर मध्ये आहे, परंतु एक संजीवन समाधी समाधीची शिरोमणी समाधीचे सिंधू संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांसाठी एक गुंठा जागा पुढे नाही. बापू तुमच्या सारख्या मायबापांचा पंचकृषीचा आशीर्वाद जर आमच्या आठवे सर असतील, सिद्धनाथ महाराज असेल, मी असेल, शेलर सर असतील, किरण महाराज असतील, गणेश महाराज असतील, कल्याण महाराज असतील, ही तरुण मंडळी जी आहे पंचकृषीतली, या पंचकृषीतल्या मायबाबांचा तर आमच्या पाठीमागे आशीर्वादाचा जरी हात राहिला ना तर बाप्पू तुम्ही 25 गुंठे म्हणले पण कमीत कमी अपेक्षा अर्धा एकर जागा असावी बाबा. कारण बाबा हे महान दैवत आहे.
आणि तुमच्या आशीर्वादाने ते पूर्ण व्हावं अशी आमची शेख मोहम्मद महाराजांची चरणी प्रार्थना आहे आणि त्या प्रयत्नात आपण आहोत. वा, आता कोण महिला बोलणार आहे? पहिल्यांदा मी माझी ओळख सांगतो. मी अशोक निंबाळकर, दैनिक सकाळमध्ये सिनियर सब एडिटर आहे नगरमध्ये. आणि वारीच्या संदर्भात सांगायचं झालं तर सिद्धिनाथ मेटे महाराज ते आमच्यासाठी सुद्धा महाराज आहेत नगरमध्ये. खूप त्यांना मोठा मान आहे आणि माध्यमांमध्ये ते खूप लाडके आहेत. चार ओळीची बातमी लोकांची येत नाही. महाराजांचा असा एकही पेपर नाही की महाराजांनी सांगितलेली बातमी किंवा मोहम्मद बाबांची बातमी ती आली नाही किंवा येत नाही. आणि मागच्या वर्षीसुद्धा आपण खूप मोठं कव्हरेज केलं होतं सकाळच्या माध्यमातून. तर वारीच्या संदर्भात सांगायचं तर मी दोन शेवटचे दोन मुक्काम म्हणजे आजचा एक आणि कालचा एक ह्या दोन मुक्कामात मी अनुभवलं. आम्ही पत्रकार माणसं असतो, आम्हाला चांगलं काय दिसत नाही, वाईट काय ते अगोदर दिसतं. म्हणजे आम्हाला ते शिकवलेलंच असतं वाईट काय आहे. म्हणजे एक दोन कुटुंब छान पद्धतीने नांदतायत अशी बातमी तुम्हाला कधीच पेपरमध्ये नाही दिसणार. नवरा बायको भांडतात, नवऱ्याने बायकोचा खून केला किंवा असं अशा काही वैगुण्याच्या गोष्टी असतात त्या दिसतात. परंतु मला या वारीमध्ये या दिंडीमध्ये मागच्या वर्षी मी ऐकलं यावर्षी अनुभवलं एकही वैगुण्य टिपता आलं नाही हे तुमचं यश आहे. म्हणजे हे तुमचं कौतुक म्हणून मी बोलत नाही. महाराजांना मी सकाळी आल्या उठल्याबरोबर बोललो, 5 वाजले असते साधारण. म्हटलं इतकी आपण साधारणपणे बघतो की वृद्ध माणसं असतात वारीमध्ये कुठल्याही, पण ह्या वारीमध्ये तरुण मुलं आहेत आणि ही फार मोठी गोष्ट आहे. ही पुढची तुम्ही टोपेवाली मंडळी निघून गेल्यावर कोण चालवणार ह्या वारसा? ही मुलंच चालवणार आहेत. त्याच्यामुळे पुढची पिढी तयार होते ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांनी सांगितलं की आपल्या घोडे असले पाहिजेत वगैरे, तो आमचा विषय पण झाला, मठाचा पण विषय झाला की खरोखर ही प्रगती मोठी आहे. म्हणजे तंबू आहे, रथ आला, ही एका एक दोन वर्षात इतकी मोठी झेप म्हणजे फार महाराजांची कृपा आहे. आणि हे त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही काही करू शकत नाही, आम्ही फक्त निमित्त मात्र असतो. आपण प्रचाराचा पण मुद्दा घेणार आहोत. तर मला तर असं म्हणायचं आहे म्हणजे आम्ही काही काळाच्या पुढं बघतो किंवा आम्हाला काही गोष्टी लक्षात येतात की ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीला जेवढा मान आहे महाराष्ट्रात तेवढाच मान बाबांच्या पालखीला भविष्य काळात मिळेल. हे बाबांच्या म्हणजे चरणावर नतमस्तक होऊन सांगतो, कारण ते आम्हाला काही पुढच्या गोष्टी दिसत आहेत. खरोखर त्यांचं म्हणजे भक्ती मार्गात तेवढी उंची आहे. तुकाराम महाराजांसोबत त्यांनी काम केलेलं आहे किंवा अनेक चमत्कार त्यांनी सांगितलेले आहेत. तर खरोखर तुम्ही भाग्यवान आहात त्या परिसरातले आहात. महाराजांचा आमचा संपर्क गेल्या 12-15 वर्षांचा आहे. मी जरी कर्जत तालुक्यातला असलो तरी मी वाहिरा गावचाच मानतो. राहिला प्रचार आणि प्रसाराचा मुद्दा, मी PhD करतोय संत गोदड महाराजांच्या अभंगावरती किंवा वाङ्मयावरती. त्याच्या अगोदर मी पुणे विद्यापीठाकडं PhD साठी शेख मोहम्मद महाराजांचं साहित्य हा प्रस्ताव दिला होता. परंतु आपले आठवळे सर आहेत, त्यांनी तो अगोदरच केला होता, त्याच्यामुळे मला मिळाला नाही त्याच्या. अच्छा ओके ओके ओके. तर ते हे दोन संदर्भ असल्यामुळे मला तो करता नाही आला. परंतु आमच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल माध्यमांच्या माध्यमातून तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि खरोखर तुमची एकी आहे ते अशीच राहू द्या. माणसाला अहंकार जास्त पटकन टच करतो, तेवढं होऊ देऊ नका. आणि उत्तरोत्तर प्रगती होतच राहील. आमच्या माध्यमातून जे काही करता येईल ते निश्चितपणे करू. आणि खरोखर यांनी सरांनी आता जे सांगितलं की काही महिला भावविभोर झाल्या, आता काहींच्या डोळ्यात पाणी आलं, अक्षरशः माझ्या पण आलं की ज्यावेळेस आपला अहंकार ज्यावेळेस गळून पडतो ना त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. आपण म्हणतो बघा ते कसं रडायला लागलं, काय काय अवस्था, ती अवस्था येणं फार महत्वाचं असतं. पंढरीत येऊन अवस्था नाही आली तर मग काय उपयोगच नाही त्याला. आणि सरांनी जो मुद्दा घेतला ना, खरोखर मी मेडिटेशन करतो म्हणजे मला सुद्धा खूप राग अहंकार सगळ्या गोष्टी असतात. पत्रकार मंडळात सर्वाधिक अहंकार असतो की मी याचं काहीतरी करू शकतो असा त्याच्यात तो अहंकार असतो, तो भयंकर असतो. परंतु मेडिटेशन खूप गरजेचं आहे आणि त्याच्या ते केलं तरच तुम्हाला BP शुगर दमा वगैरे असं काही लागणार नाही. आणि आम्हाला इतकं ताणतणाव टेन्शन असतं तरी आम्ही नॉर्मल का राहतो. सरांनी सांगितलं की मेडिटेशन 5 मिनिटाची 2 मिनिटाची गोष्ट आहे, त्याच्यातूनच सगळ्या गोष्टी होतात. आपल्याला भक्तिमार्गातला हा भक्तिमार्ग खूप सोपा आहे, त्याला फक्त याची जोड द्या एवढंच तुम्हाला विनंती करेल.
बोलण्यात उगातून काय जास्त केलं असेल ते माझे मला परत करा. जे निश्चित चांगलं आहे ते बाबांचं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर. तुमच्यासारखी माणसं आमच्या बरोबर असल्यानंतर, आठवडे सरांच्या विचारासारखी माणसं आमच्या बरोबर असल्यानंतर, खरोखर संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचा विचार प्रचार आणि प्रसार महाराष्ट्र नाही तर देशभर झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर मी विनंती करतो आमच्या मंगलताई कुलथींना, तुम्ही तुमचा अनुभव सांगा, कशी झाली वारी, काय वाटलं तुम्हाला वारीमध्ये? खूप मोठा, खूप मोठा. नाही काय नाही काय नाही, डबल आलं तरी चालतं. आणि त्याच्यानंतर मी इकडेच्या, चला आमच्या चंद्रकला आत्या, चला या पुढं. असे म्हणजे पायगाड्या म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं. पायगाड्या घालायच्या, पायगाड्या टाकायच्या, म्हणले कशा असतात पायगाड्या. मग मला कसं वाटलं सगळ्यांच्या दारामध्ये टाकायचं. मग म्हणले नाही नाही, नवा कपडा आहे ते. मग त्या पायगाड्या त्या पाहून असं असं म्हणजे इतकं मन भरलं की वाटलं आता ही वारी अशी अशी ना अशी म्हणजे सारखीच चालत राहा. एक महिना जरी गेला तरी असं गेल्यासारखा वाटणारच नाही. अशीच वारी याच्या डबल टिबल अशीच वाढत राहा माझी ही इच्छा आहे. मला काहीच नाही. मग रामकृष्ण ठेवलं होतं ते असं निघाले. एकदम असा माऊलीचा सोहळा निघालाय. आणि अशी इतकी ही माणसं प्रेमाने इतकी जबाबदारी घेत होती. कुणाच्या खाली रात्री पाणी गेलं आणि कुणाला गोळी आणि कुणाला मलम आणून देत होती. ही माणसं इतकी प्रेमाने अन्न घालत होती आणि एकामेकावर इतकी प्रेम करत होती. असं असं मला वाटत होतं की इतकी भरभरून वारी. असं मला कधी मी इतकी वारी केली पण मला अशी वारीच वाटली नाही. मला असं वाटायला लागलं की मी पुन्हा पुन्हा येईन आणि माझ्याजवळ ही असून मी लांब कशी गेली. कारण आम्हाला हे कोणी एवढं उघडून दाखवलंच नव्हतं. म्हणून आता ह्या वारीत आज ह्या आत्ताच्या वारीत गेल्यावरच मला कळालं ही रत्न काय. रामकृष्ण किती कौतुक सांगावं आपल्या वारीचं, शब्दच नाही आपल्याकडे सांगायला. आता इतकी आपले मुलं छान रात्री एवढ्या पावसात त्यांनी पाणी गळत होतं पण सगळं मंडप आपला खांदून काढला. ह्याच्यापेक्षा जपणारी कोणती वारी? यांच्यातच देव हेच बाबा आहेत आमच्या चित्ताला. आता तुम हे मुलं नसतात आमच्यासारख्याची काय वारी होणार आहे. रामकृष्ण कशी झाली वारी? रामकृष्ण हरी. पांडुरंगाने आम्हाला अशी बुद्धी दिली की खरेच माझे संत शिरोमणी शेख मोहम्मद खरेच ज्ञानेश्वर सारखे आहेत असं मी त्यांना मानतो. आणि अशीच आम्हाला सद्बुद्धी द्यावं की कोणालाही धक्काबुक्की न लावता सगळे प्रेमाने आणि मोठ्या मानधनाने आपण सगळ्या वारीत सहकार्य झालो याला माझा मोठा अभिमान आहे. आणि तरी पण मी असं समजतो की शेख मोहम्मद सारखी अशी वारी आहे की आपले ज्ञानेश्वर माऊली सारखीच वारी झाली अशी माझी इच्छा आहे. आणि ह्या वारीमध्ये फक्त ऐसे जाणार हा अभंगावर कीर्तन व्हावं अशी माझी कळकळीची नम्र विनंती आहे. आणि हे मला सांगणं आहे की खरंच खर आपण देवासारखे माणसं आहेत आणि देवासारखे आपल्याला जीव लावणार आहेत. कोणाला काही काटा नाही, काही नाही, काही नाही. असे शेख मोहम्मदांनी जसं आपल्या डोक्यावर हाताचा छेद ठेवला तसेच आपल्या पंढरपूरात आणून सोड आणि आनंद लुटण्याचा संधी दिली. हे माझं भाग्य आहे. अशा वाऱ्या किती काही केल्या पण अशी वारी 2 वर्षापूर्वी मी केलेलीच नाही. आणि किती काही वाऱ्या झाल्या पण हेच खरी आपली शेख मोहम्मदची वारी आहे. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज जय. रामकृष्ण हरी. किरण महाराजांमध्ये वारी ज्यावेळेस शेख मोहम्मद बाबाच्या त्या ठिकाणी निघाली तिथून पायघडीचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमातून जशी वारी निघाली आता ह्या वारीचा काय आनंद सांगावा. वारी म्हणजे एक आनंद वारी. शेख मोहम्मद बाबांची जी वारी आहे ह्या वारीचे जे सर्व महाराज मंडळी यांचं काय कौतुक करावं. वारीमध्ये सर्व 4 ते 5 गावचे जे काय पंचकृषीतून जे आलेले महिला मंडळ असन वारकरी किंवा पुरुष मंडळे असन एक रूपानं आणि जसं एका विचारानं ही वारी आनंदभर अशी नाचत अशी म्हणजे सर्व अभंग गवळणी ह्या तालासुरामध्ये शेख मोहम्मद बाबाच्या तिथून वाहिरा गावावरून ते पंढरपूर पर्यंत येऊन पांडुरंगापाशी पोहोचले. ज्यावेळेस नामदेव पायरीपासून ज्यावेळेस वारी आनंद घेत
जसे निघाले तसे टाळ मृदुंग ध्वज असे काही होते की जसं ते वाऱ्याने जसं लहर येते अशा प्रकारे तसेच जे काय मोहिमे आपले दिंडीची ह्या मोहिमेमध्ये स्वच्छता ज्या ठिकाणी दिंडी थांबण त्या ठिकाणी पहा वृक्षारोपण हे काय सर्व आमचे सिद्धनाथ मेटे महाराज तसंच किसन आटोळे महाराज तसंच सोमीनाथ मेटे महाराज तसंच सर्व सहकारी आणि ही दिंडी म्हणजे सर्व जसं एक रूपाने एक हेने अशा प्रकारची ही दिंडी शेख मोहम्मद बाबा वाहिरा ते पंढरपूर या ठिकाणी येऊन पोहोचली आणि ह्याचं वर्णन कौतुक सांगावं इतकं कमी आहे. रामकृष्ण हरी. मी कधी सुद्धा वारीत येणं शक्य विचार केलं नव्हता. फर्स्ट टाइम आले एवढं खुश एवढा आनंद घेतला आम्ही एवढा आनंद घेतला की आम्ही सांगूही शकत नाही आणि जो विचार केलाही नव्हता म्हणजे माझा अनुभव जो आम्ही विचार केलाही नव्हता ते अचानक असं घडलं की कालपासून मी एवढी खुश आहे की मी सांगूही शकत नाही एवढा मोठा चमत्कार झाला की बस. आणि त्या विषयावरती मी विचार केला की नाही का आपणही या क्षेत्रातून काहीतरी शिकावं एक अर्धा आत्या घेऊन जावं पुस्तक घेऊन जावं थोडंसं वाचन करावं त्याची अनुभूती घ्यावी आणि थोडंफार जेवढं होईल तेवढं प्रचार करावा आणि आमच्याकडून जेवढं पण होता होईल तेवढं आम्हीही मदत करावी आणि पायघडीचं ते थोडंसं नाही का म्हणजे ज्या दिवशी पायघडी ते शॉलवरती पायघडी नसते त्यासाठी धोतर लागतं तर धोतर सरळ असतं आणि रथामध्ये म्हणजे रथ त्याच्यावरून जात नाही तर पुढच्या वर्षी आम्ही ते स्वतः निवेदन करणार 5 धोतर आणून आमच्या पद्धतीने म्हणजे जे आम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही पायघड्या काढणार. रामकृष्ण हरी. चला कशी झाली वारी. रामकृष्ण हरी. वारीचा माझा एकच अनुभव सांगतो आपली वारी निघते पण शेख मोहम्मद महाराज आपले संगते असतात. माझाच अनुभव सांगतो आपली दिंडी त्या बोडक्या पाहिजे निम्मा डाकू मध्ये ताईंचं प्रवचन चाललं तर प्रवचन झालं मी प्रवचनात बसलो माझ्या मित्राला पाण्याला पाकिट करून पैसे काढून दिले माझं 6000 रुपयाचं पाकिट जागेवरच राहिलं तिथं तिथून उठलो आग केलो जेवलो स्टँडवर फिरून आलो म्हणलं आता काहीतरी करावं म्हणून हात लावलं ते पाकिट नाही मग जोडीदार मला म्हणलं आपण जाऊन पाहू तर त्या दगडावर किती लोक होते पण माझं पाकिट फक्त मला दिसलं हाच अनुभव त्याच्यामुळे ही वारी सक्सेसफुल वारी देवाच्या दारी शेख मोहम्मद आमचा तुमचा सर्वांचा काही वारी. वा 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 रामकृष्ण हरी. रामकृष्ण काही कळत नाही महाराज मला नाही मला तर दिसतंय कडे असं वाटतंय आमचा विषय दिंडी सोहळ्याला मी जवळजवळ 100 झेंडे स्वतःच्या खर्चाने मी उपलब्ध करून देईन एवढंच बोलून मी. तुम्हाला काय वाटलं रविदादा ऐका ऐका हो चॉकलेट नाही रविदादा पुढच्या वर्षी 50 किलो चॉकलेट स्वतःच्या खर्चाने मी वाटेन एवढे तिला काय वाटत सांगू रविदादा ते सडण्या उभा केला तुम्हाला हो रविदादा इकडे बघा माझ्याकडे माझा ऐका आनंद झाला की महाराजांना सगळं माहित आहे की माझ्यात बदल झाला का नाही हे महाराज लोक सांगतील मला सांगायची गरज नाही का तर मी 2 वर्षापासून वारीत येतो मी जवळजवळ अजून 3 वाऱ्या करणार आहेत म्हणजे 5 करणार आहेत एवढं बोलून त्याच्या पुढे शेख मोहम्मद बाबा जशी सद्बुद्धी देते तसं